यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या या सेलूतील महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं या ऐतिहासिक सभेला या ठिकाणी संबोधित करतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारत माता की, जोरात आवाज पाहिजे जोरात. भारत माता की, वंदे वंदे. मंचावर उपस्थित या मराठवाड्याला ज्यांनी वॉटर ग्रीड दिली ते महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरजी, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरजी. मंचावर उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाची आपण आतुरतेने वाट पाहता त्या या जिल्ह्याच्या नेत्या मेघनाताई बोर्डीकर, आमचे नेते अभयजी चाटे, रत्तडे मामा, समीर दूधगावकर, विनोद बोराडे, संजय सडेगावकर. मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी प्रचंड प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, या ठिकाणी सेलू मध्ये आपण जे माझं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे या ठिकाणी लोकांचा महापूर मला पाहायला मिळतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात ही जनता या ठिकाणी जमा झाली आहे. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, आमच्या कदाचित लक्षातच आलं नाही की असे तीन मांडव बांधावे लागतील, एकच मांडव बांधा आणि म्हणून काही लोकांना उन्हात उभं राहावं लागतं. मला काही पत्रकारांनी विचारलं महाजनादेश यात्रा कशा करता, ते म्हणाले यात्रा तर दैवताची असते. पंढरपूरची यात्रा निघते पांडुरंगाच्या दर्शनाकरता, तुळजापूरची यात्रा निघते आई तुळजा भवानीच्या दर्शनाकरता, मग तुमची यात्रा कोणत्या दैवताच्या दर्शनाकरता निघाली? मी त्यांना सांगितलं, आमचे नेते नरेंद्र मोदीजीने आम्हाला सांगितलंय आपलं दैवत एकच आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची जनता. या जनतेच्या दर्शनाकरता ही महाजनादेश यात्रा घेऊन मी निघालोय. बंधू भगिनींनो, मला पुन्हा पत्रकारांनी विचारलं, म्हणाले मोदीजींच्या नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला देशात आणि महाराष्ट्रात तुम्ही चारी मुंड्या चित केलं, आता त्यांचा कोणी पैलवानच समोर दिसत नाही, कोणी तेलच लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, मग कुस्ती खेळणार कोणाशी, यात्रा काढता कशा करता, वेळ घालवता कशा करता? मी त्यांना सांगितलं भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, आम्ही विरोधी पक्षात असतो तर संघर्ष यात्रा काढतो, सत्ता पक्षात असलो तर संवाद यात्रा काढतो. आपल्या लक्षात असेल आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती आणि या संघर्ष यात्रेतनं या महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी बदललं आणि आता सत्ता पक्षात आल्यानंतर 5 वर्षात ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या जनतेकरता आपण काय केलं याचा लेखाजोखा जनते पुढे मांडायचा आणि त्यांचे आशीर्वाद त्यांचा जनादेश हा पुन्हा प्राप्त करून घ्यायचा, याकरता खऱ्या अर्थानं ही यात्रा घेऊन आपण निघालोय. बंधू भगिनींनो, काँग्रेसनी पण यात्रा काढली आहे, राष्ट्रवादीनी पण यात्रा काढली आहे, पण अवस्था काय आहे बघा, आमच्या यात्रेकरता मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालय देखील भरत नाही, अशा प्रकारची अवस्था ही त्यांच्या यात्रेची आहे. 15 वर्ष सत्ता दिली, सत्तेची माजोरी आणि मुजोरी इतकी होती की सामान्य माणसाशी नाळ तुटली
सामान्य माणसाने अशी पटकणी दिली, मोदीजींच्या नेतृत्वात असं परिवर्तन करून टाकलं. 2014 साली देखील लोकसभेत विरोधी पक्ष नेता बनवणं इतके लोक निवडून आले नाही. आणि काल परवा 2019 साली राहुल गांधी देखील पडले आणि त्या ठिकाणी लोकसभेत विरोधी पक्ष नेता बनवणं इतके देखील खासदार यांना निवडून आणता आले नाही. बंधू भगिनींनो, खर तर आपण बघा, हारल्यानंतर सुधारले का? सुधारले नाही. अजूनही काय म्हणतात, आम्हाला जनतेने हरवलं नाही, आम्हाला ईव्हीएमने हरवलं म्हणतात. ईव्हीएमने मशीनने हरवलं. मला यांना सांगायचं आहे, अरे मशीन वोट देत नाही, जनता वोट देते. जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये मोदी आहे म्हणून तो कमळाचं बटन दाबतो आणि म्हणून आम्ही निवडून येतो. पण यांचं ईव्हीएम ओरडणं कसं आहे माहितीये? एक बुद्धू पोरगा असतो वर्गामध्ये, अभ्यास करत नाही, परीक्षेला जातो, चुकीची उत्तर लिहितो, नापास होतो, गुणपत्रिका घरी येते, वडिलांजवळ जाते, वडील गुणपत्रिका पाहून नाराज होतात, ओरडतात, बोलवतात, म्हणतात बापू हे काय, तू कसा काय या ठिकाणी नापास झाला, शून्य मार्क मिळाले. तर पोरगा म्हणतो, बाबा मी तर फार हुशार आहे, मी तर मेरिट मध्ये येणार होतो, पण माझा पेन नालायक निघाला म्हणून मी नापास झालो. असे नापास झालेले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते ईव्हीएम ला नालायक ठरवतायत. अरे यांना कोणीतरी सांगा, बिघाड ईव्हीएम मध्ये नाहीये, बिघाड तुमच्या डोक्यात आहे, म्हणून अजून जनतेत तुम्ही जात नाही आणि जनतेसोबत संवाद करत नाही. बंधू भगिनींनो, आम्ही जनतेमध्ये जातोय, काय केलं ते सांगतोय, त्यांचं म्हणणं ऐकून घेतोय. माझा हा दावा बिलकुल नाही की आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, माझा हा दावा नाही. सगळं चांगलं झालं, सुजलाम सुफलाम झालं, समस्या आहेत, अजून भरपूर गोष्टी करायच्या आहेत, लोकांना अजून खूप सुखसोयी द्यायच्या आहेत, पण हा दावा निश्चित आहे, आमची 5 वर्ष याची तुलना त्यांच्या 15 वर्षाशी करा, त्यांच्या 15 वर्षापेक्षा जास्त काम हे गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी करून दाखवलं. आणि म्हणून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय. आज तुम्ही बघा, गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने आमचा शेतकरी अडचणीत आला, अडचणीत आलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं. गेल्या 5 वर्षामध्ये आपण देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची योजना केली, सगळ्यात जास्त पैसे दिले, अजूनही कर्जमाफीची योजना बंद केली नाही. कारण आम्ही निर्णय केला, जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत योजना बंद करायची नाही. आजही योजना या ठिकाणी आमची सुरू आहे. आमचा शेतकरी अडचणीत आला, त्याला कधी आम्ही दुष्काळाची मदत दिली, कधी अतिवृष्टीची मदत दिली, कधी बोंडाळीची मदत दिली, कधी विम्याची मदत दिली. बंधू भगिनींनो, वेगवेगळ्या प्रकारची मदत देण्याचा प्रयत्न सातत्याने शेतकऱ्याला आम्ही केला. मला माहिती आहे आपल्या जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांचे 17-18 विम्याच्या पैशाचे प्रश्न अजून प्रलंबित आहे. काळजी करू नका, या विमा कंपन्यांना आम्ही सोडणार नाही जोपर्यंत शेवटचा पैसा शेतकऱ्याच्या हिस्स्याचा हा त्याला आम्ही देत नाही तोपर्यंत यांना देखील सुखाने आम्ही जगू देणार नाही. बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण दिले. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यांच्या 15 वर्षात 20,000 कोटी, आपल्या 5 वर्षात 50,000 कोटी, म्हणजे त्यांनी वर्षाला 1,200 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले आणि आम्ही 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याला दिले आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. पण माझा समोर दुसरा प्रश्न आहे, गेल्या 5 वर्षातले 4 वर्ष दुष्काळाचे आहेत. माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी कधीपर्यंत आसमानाकडे नजर लावून पाहत राहायचं, पाऊस येईल पाऊस येईल येरे येरे पावसा म्हणत राहायचं, पाऊस येत नाही आणि शेतकऱ्याची अवस्था वाईट होते. आणि म्हणून आम्ही आता हा निर्णय केला, मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. आणि म्हणून अनेक योजना या ठिकाणी आपण तयार केल्या. मी बबनराव लोणीकरांचं अभिनंदन करतो,
या मराठवाड्याच्या वॉटर ग्रीडची निर्मिती करण्याचा त्यांनी या ठिकाणी काम हातामध्ये घेतलं. मराठवाड्यामध्ये 64,000 किलोमीटरची पाईपलाईन ही आपण टाकतो. मराठवाड्यातले सगळे धरणं पाईपने एकमेकाशी जोडतात. एका धरणात पाणी असेल आणि दुसऱ्या धरणात नसेल तर ते पाणी नेता येईल ही व्यवस्था आपण उभी करतो. आणि या 64,000 किलोमीटर पाईपलाईनच्या माध्यमातून मराठवाड्याच्या प्रत्येक गावात मराठवाड्याच्या प्रत्येक शहरात पिण्याचं फिल्टरचं पाणी हे नेण्याचं काम आपण करतो. आपल्या परभणी जिल्ह्याचा DPR देखील कॅबिनेटमध्ये मंजूर झालाय. त्याचं टेंडर आम्ही काढतो. जालन्याचं टेंडर निघालाय, औरंगाबादचं टेंडर निघालाय आणि पायलट प्रोजेक्ट जो जालन्यामध्ये आम्ही केला आजच 176 गावांना फिल्टरचं पाणी देण्याची सुरुवात मी बटन दाबून केली. येत्या काळामध्ये मराठवाड्याच्या एकाही गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई राहणार नाही. यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता या ठिकाणी केवळ पावसावर अवलंबून न राहता आमची धरणं भरण्याकरता कोकणातन समुद्रात वाहून जाणारं पाणी हे जे पाणी वाहून जातं हे उचलायचं ते बोगद्याच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि गोदावरीच्या खोऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये ते पाणी पोचवायचं आणि त्या माध्यमातून मराठवाड्याची धरणं भरून या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे येत्या काळात आपण करणार आहोत. या ठिकाणी येलदरी सारखा प्रकल्प आहे. सातत्याने गेले 2-3 वर्ष कोरडा पडतोय पण आपण जी पद्धत आता हातामध्ये घेतोय या पद्धतीमध्ये वाहून जाणारं पाणी हे लिफ्ट करून येलदरी सारख्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी नेणार आहोत जेणेकरून या जिल्ह्याला देखील पाणी जे आहे ते उपलब्ध होणार आहे. आणि आमच्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आमच्या शेती करता धरणातन पाणी देण्याचा निर्णय आणि त्याकरता 167 TMC पाणी या मराठवाड्यात कोकणातन आणण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला. बंधू भगिनींनो केवळ कागदी निर्णय नाहीये. या ठिकाणी जल आराखडा तयार झाला, जल परिषदेची मान्यता घेतली, कॅबिनेटची मान्यता घेतली, 25 TMC चा आराखडा मंजूर केला, उरलेला आराखडा तयार होतोय. 1,000 कोटी रुपयाला लागणार आहे पण मला चिंता नाही आहे कारण आपल्या पाठीशी आदरणीय मोदीजी आहेत. जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मोदीजींकडनं आणू पण या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त केल्याशिवाय आता आपण थांबणार नाही. आज तुम्ही बघा मराठवाड्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये 30,000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते आपण तयार केले. हा देखील एक रेकॉर्ड आहे. कुठल्याही देशातल्या सरकारनं 5 वर्षामध्ये 10,000 किलोमीटरचे देखील रस्ते आजवर तयार केले नाही. आपण 5 वर्षात 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते तयार केले. 20,000 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे. 10,000 किलोमीटरच्या राज्य महामार्गाचं काम चालू आहे. सर्वांकरता खरे प्रधानमंत्री आवास योजनेचं काम चाललेलं आहे. आपण ठरवलंय प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे. ज्याचं नाव SECCच्या यादीत आहे 2019 सालाच्या शेवटपर्यंत त्या प्रत्येक गरीबाला घर देऊ. ज्याचं नाव SECCच्या यादीत नाही त्याची नोंदणी करू आणि 2021 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण करणार आहोत. आणि मोदीजींनी सांगितलं जात पाहू नका, पंथ पाहू नका, धर्म पाहू नका, भाषा पाहू नका, हिंदू मुसलमान शीख ईसाई प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे. प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निर्णय आपण केला. बंधू भगिनींनो ग्रामीण भागामध्ये सरकारी जागेवर गायरान जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांना मालकी हक्काचा पट्टा आपण देतोय, घराकरता पैसा देतोय. नगरपंचायती नगरपालिकेच्या क्षेत्रात जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीबाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देतोय. कच्चं घर असेल तर घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देतोय. तो जर बांधकाम कामगार असेल तर 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता त्याला देतोय.
प्रत्येक गरीबाला घर देतो आहे, प्रत्येक गरीबाला इलेक्ट्रिक कनेक्शन देतो आहे, प्रत्येक गरीबाला पिण्याचं पाणी देतो आहे, प्रत्येक गरीबाला गॅस देतो आहे, प्रत्येक गरीबाच्या घरी शौचालय देतो आहे। हे मोदींचं सरकार आहे, हे गरीबांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे शेतमजुरांचं सरकार आहे, सामान्य माणसाकरता काम करणारं हे तुमचं सरकार आहे। आज माझ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी आहेत, माझ्या भगिनी मातांना मला सांगायचं, आपलं सरकार आलं त्यावेळी केवळ 3 लाख परिवार बचत गटाशी जोडले होते, गेल्या 5 वर्षांमध्ये 3 लाखावरनं 40 लाख परिवार हे बचत गटाशी आपण जोडले। त्या बचत गटांना आपण मदत केली, त्या बचत गटांना बिनव्याजी कर्ज दिलं, त्यांना नवीन बिझनेस दिला, त्यांच्याकरता बचत गट मॉल तयार करण्याची योजना आणली, त्यांच्याकरता विक्री प्रदर्शनीचं आयोजन केलं। आमच्या माय माऊलीच्या हाती जर 2 पैसे पडले तर ते पैसे घराच्या कामी येतात, आमच्या भावांच्या हाती पडले तर कधी व्यसनात जातात, कधी तंबाखूत जातात, पण आमच्या माय माऊलीच्या हातचे पैसे हे कधी व्यसनामध्ये जात नाही, ती पैन पै वाचवते आणि आपल्या मुलाकरता मुलीकरता घरी नेते, आणि म्हणून आमच्या माय माऊली सक्षम झाल्या पाहिजे या दृष्टीनं आपण मोठ्या योजना या ठिकाणी आणल्या। आज 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण केल्या, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपलं सरकार आलं त्यावेळी जो महाराष्ट्र 13व्या 14व्या कधी 18व्या क्रमांकावर होता, गेल्या 4 वर्षात तो 3र्या क्रमांकावर आपण आणला आणि लवकरच 1र्या क्रमांकावर महाराष्ट्र येईल। शिक्षण पद्धती बदलली, डिजिटल शाळा तयार केल्या, परिणाम काय झाला, महाराष्ट्रामध्ये खासगी शाळा सोडून सरकारच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1 लाख मुलांनी प्रवेश घेतला आणि आज त्यांना चांगलं शिक्षण हे त्या ठिकाणी मिळत आहे। आरोग्याकरता आपण व्यवस्था उभी केली, प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आपण महाराष्ट्रात महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री जनआरोग्य योजना, या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण केला। मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरात, तुमच्या मोहल्ल्यात, तुमच्या गल्लीत, तुमच्या भागात कोणीही गरीब असेल, ऑपरेशनची आवश्यकता असेल, पैसा नसेल, काळजी करू नका, 1 लाख लागो, 2 लाख लागो, 3 लाख लागो, 4 लाख लागो, कितीही पैसा लागला सरकारच्या योजनेत ना ते ऑपरेशन आम्ही करून देतो, तुम्हाला एका नव्या पैशाचा खर्च या ठिकाणी येणार नाही। लाखो लोकांची ऑपरेशन आम्ही केली, 40 लाख पेक्षा जास्त लोकांना उपचार दिले आणि आज गरीबाकरता अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या संधी या ठिकाणी तयार करण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलंय। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील पण मला पुढे जायचं आहे, पण मला सांगताना आनंद होतो, सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। एकीकडे मराठा समाजाला आरक्षण दिलं, दुसरीकडे धनगर समाजाला 1000 कोटी रुपयाच्या योजना दिल्या, आमच्या ओबीसी करता नवीन मंत्रालय तयार करून दरवर्षी 3000 कोटी रुपये ओबीसी कल्याणाकरता त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला, आमच्या अल्पसंख्याकांकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्याचा प्रयत्न आज आपल्या सरकारने या ठिकाणी केलाय। आणि म्हणून या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून तुमचा आशीर्वाद पुन्हा मागायला आलोय, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत अशा प्रकारचा भारत तयार होतोय। खरं म्हणजे आपण बघा, आज भारत हा किती मजबूतीनं पुढे चाललाय, आज आमचा तिरंगा कसा टवलानं त्या ठिकाणी फडकतोय आपल्याला माहिती आहे। या 15 ऑगस्टला आपण तिरंगा झेंडा फडकवला, यावेळचा तिरंग्याचा नूर वेगळा होता, त्याची शान वेगळी होती, त्याचा मान वेगळा होता, कारण ज्यावेळी तुम्ही सेलूला तिरंगा फडकत होते, ज्यावेळी जालन्याला आमचे लोणीकरजी तिरंगा फडकत होते, मी मुंबईला तिरंगा फडकत होतो, मोदीजी दिल्लीला तिरंगा फडकत होते, त्याच वेळी देशात पहिल्यांदा शानेनं मानेनं अभिमानानं जम्मू मध्ये देखील तिरंगा फडकला, श्रीनगर मध्ये देखील तिरंगा फडकला, लडाख मध्ये देखील तिरंगा फडकला, आमच्या मनातलं जे शल्य होतं
70 वर्षापूर्वी जम्मू काश्मीरला आमच्यापासून तोडण्याचं जे षड्यंत्र झालं होतं आणि त्याचा उपयोग करून पाकिस्तान त्या ठिकाणी आतंकवादी कारवाया करत होत, आमच्या तिथल्या युवकांना पुस्तकांच्या ऐवजी बॉम्ब देत होत, आज त्याचं षड्यंत्र संपलं आणि जम्मू काश्मीर 370 रद्द करून मोदीजींनी नेहमी करता या ठिकाणी आपल्या भारतामध्ये सम्मिलित केलं। भारत मजबूत होतोय, एका मजबूत राष्ट्राची निर्मिती या ठिकाणी केली जाते। बंधू भगिनींनो, जसं मजबूत राष्ट्र या ठिकाणी तयार होत आहे तसंच मजबूत आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला तयार करायचं आहे आणि म्हणून आपला जनादेश प्राप्त करण्याकरता मी आलो आहे। मगाशी मेघनाताई सांगत होत्या त्यांच्याकडे खूप निवेदन आली आहेत, ही सगळी निवेदन तुम्ही जमा करा। ही निवेदन आता माझ्याकडे कशाला देता, आता तर आचार्य संहिता लागणार आहे, निवडणुका होऊ द्या आणि मग संपूर्ण अधिकारासहित ही सगळी निवेदन घेऊन माझ्याकडे या। या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून यातल्या प्रत्येक निवेदनावर कारवाई केली जाईल आणि प्रत्येक निवेदनावर लोकांचं समाधान केलं जाईल। बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी आलोय तो तुमचा जनादेश पुन्हा प्राप्त करून घ्यायला, पुन्हा तुमचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला। सांगा, जोरानं सांगा, तुमचा जनादेश आहे का? अरे एवढाचा आवाज सेरून कसा चालेल? तुमचा जनादेश आहे का? तुमचा जनादेश आहे का? तुमचा आशीर्वाद आहे का? तुमचा आशीर्वाद आहे का? मोदीजींना आशीर्वाद आहे का? मला आशीर्वाद आहे का? बबनराव लोणीकरांना आशीर्वाद आहे का? बोर्डीकरजींना आशीर्वाद आहे का? मेघना दीदीला आशीर्वाद आहे का? या ठिकाणी मंचावरच्या सगळ्या नेत्यांना तुमचा आशीर्वाद आहे का? मग तुमचा आशीर्वाद हा जनादेश समजून मुंबईला जातो महाराष्ट्राच्या विधानसभेवर, भाजपा महायुतीचा झेंडा लावतो आणि तुमचा आशीर्वाद घेण्याकरता पुन्हा सेलूला परत येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब।